नमस्कार, मी धनराज परगे. तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण 5वी स्कॉलरशिप अभ्यासत आहोत. आपण चला आज आपण क्षेत्रफळ, आयत आणि चौरसचा आपण अभ्यास करणार आहोत. तर क्षेत्रफळ म्हणजे काय? क्षेत्रफळ म्हणजे पृष्ठभागावरील व्यापलेल्या जागेचे मापन, म्हणजे त्या आकृतीचे क्षेत्रफळ होय. मग पृष्ठभाग आपण काय केलो? परिमिती पाहिली. आता हा समजा एक आयत आहे. काय आहे? आयत आहे. मग परिमिती म्हणजे काय? त्याच्याकडच्या बाजूचे मापन. म्हणजे परिमिती म्हणजे आकृतीच्या सर्व बाजूचे बेरीज. म्हणजे आणि क्षेत्रफळ म्हणजे ह्या मधल्या जागेचं, म्हणजे या जागेनं या आकृतीची जी जागा व्यापलेली आहे या जागेचे मापन म्हणजे काय? त्या जागेचे क्षेत्रफळ होय. आलं का लक्षात? चला मग आज आपण आयताचे क्षेत्रफळ आणि चौरसाचे क्षेत्रफळ. मग आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र काय? आयताचे क्षेत्रफळ बरोबर, चला सूत्र लिहून घ्या, लांबी गुणिले रुंदी. आणि चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणिले बाजू. म्हणजे बाजू दिलेली असते, त्याचा वर्ग किंवा बाजू गुणिले बाजू. एखादी संख्या तीच संख्या आकारामध्ये लिहिली तर तिचा काय होतो? वर्ग होतो. पहा इकडं काय, बाजू चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग आणि आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. मग आता आपल्याला या दोन सूत्राच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे? आता आपल्याला हे उदाहरणं सोडवायची आहेत. मग काय आहे यावरील उदाहरणं? कशा प्रकारची येतात आपल्याला यावरील उदाहरणे कशा प्रकारची येतात? काय आहे पहिलं उदाहरण? एका आयताची लांबी 12 सेमी व रुंदी 9 सेमी आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? एका आयताची लांबी 12 सेमी व रुंदी 9 सेमी आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? पहा इकडं, एका आयताची लांबी काय काय दिले आपल्याला लिहून घ्या. काय दिलेलं आहे? लांबी दिलेली आहे. का आयताची लांबी दिलेली आहे? का किती दिलेली आहे? लांबी बरोबर 12 सेमी. त्यानंतर काय दिले? रुंदी दिले. किती दिले रुंदी? 9 सेमी. रुंदी बरोबर 9 सेमी. मग आपल्याला काय काढायचं विचारले? आयताचे क्षेत्रफळ. मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे? लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे? 12 गुणिले रुंदी किती आहे? 9. सूत्रामध्ये किमती ठेवून घ्या, 12 गुणिले 9. 12चा आणि 9चा गुणाकार करा. आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे? 12. रुंदी किती आहे? 9. 12चा 9चा गुणाकार करा. 12चा पाडा 9 पर्यंत 12 9 8 12. मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर 108 चौरस. माप कशात दिले? सेमी. क्षेत्रफळाचे एक काय आहे? चौरस. जर बाजूचे माप सेमीमध्ये दिले तर चौरस सेमी, आणि मीटरमध्ये दिले तर चौरस मीटर. आलं का लक्षात? काहीच अवघड नाही, खूप सोपे प्रश्न आहेत, फक्त तुम्ही लक्षपूर्वक पाहायला पाहिजे. चला ना, काय आहे पुढला प्रश्न आपला पुढचा, दुसरा. 7 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? छान विद्यार्थी मित्रांनो, छान, व्हेरी गुड. बऱ्याच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. चला पहा काय दिलेलं आहे आपल्याला. 7 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे, म्हणजे चौरसाची बाजू दिलेली आहे. काय दिलेली आहे? बाजू दिलेली आहे. किती आहे बाजू? 7 सेमी. काढायचे का आपल्याला? चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे.
मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे सूत्र, बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग। तर या घटकामध्ये तुम्हाला वर्ग पाठ असणे खूप गरजेचं आहे, वर्ग असल्याशिवाय तुम्हाला चौरसाचे क्षेत्रफळ काढता येत नाही, नाहीतर मग गुणाकार करत बसावा लागतो। वर्ग पाठ असले म्हणजे ताबडतोब येतं। चला बाजू किती आहे, सात, सूत्रामध्ये किमती ठेवा बाजूचा वर्ग, मग सातचा वर्ग किती, एकोणपन्नास, सातचा वर्ग किती, एकोणपन्नास, मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय आलं उत्तर, एकोणपन्नास। क्षेत्रफळाचं एक काय, चौरस, बाजू कशात दिल्या, सेमी, म्हणून सेमी, मीटरमध्ये दिले तर मीटर, उत्तर काय आलं, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर एकोणपन्नास चौ सेमी। ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घ्या। चला विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतरचा पुढचा प्रश्न काय आहे आपला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, प्रत्येकी पाच सेमी असणारे दोन चौरस जोडून तयार होणाऱ्या आकृतीचे क्षेत्रफळ किती, प्रत्येकी पाच सेमी असणारे म्हणजे बाजू पाच सेमी असणारे दोन चौरस जर जोडून तयार होणाऱ्या आकृतीचे क्षेत्रफळ किती। चला छान पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो, काय आहे प्रश्न, प्रत्येकी पाच सेमी असणारे दोन चौरस जोडून तयार होणाऱ्या आकृतीचे क्षेत्रफळ, म्हणजे चौरसाच्या चारही बाजू समान असतात, म्हणजे पाच सेमी बाजू असणारे जर आपण हे दोन चौरस आहेत, समजा हे पाच सेमी बाजू असणारे काय आहेत, हे एक चौरस आहे आणि दुसराच पाच सेमीचा जर इथं जोडला ह्याला तर काय होईल, हो मग हे दोन चौरस जर जोडले तर हा काय तयार झाला, आयत तयार झाला, काय झाला, आयत तयार झाला। मग याची बाजू पाच, याची बाजू पाच, ही बाजू पाच, ही बाजू पाच, ही बाजू पाच आणि ही बाजू पाच चौरसाची, ही मधली बाजू पाच होती, मग आता हे जोडलेलं आहे आपण, मग आता काय झाला, हा आयत तयार झाला, म्हणजे काय झाली, या आयताची लांबी किती झाली, आता दहा झाली आणि रुंदी पाच झाली, काय तयार झाला, तो आयत तयार झाला। म्हणून आयताची लांबी, लांबी किती झाली, आता लांबी बरोबर दहा सेमी, पाच अधिक पाच, तो चौरस होते दोन एकत्र जोडले, आयत तयार झाला आणि रुंदी किती झाली, मग आयताची रुंदी बरोबर पाच सेमी, रुंदी बरोबर पाच सेमी। मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर, आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे, लांबी गुणिले रुंदी, सूत्रामध्ये किमती ठेवा, लांबी किती आहे दहा गुणिले रुंदी किती आहे पाच, गुणाकार करा पाच दहा पन्नास, मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर किंवा त्या नवीन तयार होणाऱ्या आकृतीचे क्षेत्रफळ बरोबर पन्नास चौरस सेमी, आयताचे क्षेत्रफळ बरोबर पन्नास चौरस सेमी, उत्तर काय आलं आपलं, पन्नास चौरस सेमी। ज्या ज्या विद्यार्थ्याचं उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो। चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढील आकृतीचे क्षेत्रफळ किती, पुढील आकृतीचे क्षेत्रफळ किती, दिलेल्या आकृतीचे क्षेत्रफळ काढायचं आहे आपल्याला। या ठिकाणी काय आहे, हे चार सेमी आहे, काय आहे, हे चार सेमी आहे, याची बाजूची लांबी काय इथं चार सेमी आहे। चला छान पहा इकडे काय आहे, पुढील आकृती क्षेत्रफळ, आकृती कशी आहे, आकृतीच्या चारही बाजू समान आहेत असं दाखवले आणि एक बाजूचं माप दिलेलं आहे, एका बाजूचं माप किती दिलं आहे, चार सेमी, मग हे काय आहे, चौरस, मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आपलं, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग। चला बाजू किती आहे, चार आहे, सूत्रामध्ये किमती ठेवा चारचा वर्ग, चारचा वर्ग किती, चार चौक सोळा, मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय आलं उत्तर आपलं, सोळा चौरस सेमी, उत्तर काय आलं आपलं, सोळा चौरस सेमी। यानंतर पुढचा प्रश्न पाहू, पुढचा प्रश्न काय आहे, एका आयताकृती भूखंडाची,
एका आयताकृती भूखंडाची लांबी 75 मीटर व रुंदी 35 मीटर आहे, तर त्या आयताकृती भूखंडाचे क्षेत्रफळ किती? एका आयताकृती भूखंडाची लांबी 75 मीटर व रुंदी 35 मीटर आहे, तर त्या आयताकृती भूखंडाचे क्षेत्रफळ किती? चला, भूखंडाची लांबी दिलेली आहे, रुंदी दिलेली आहे, त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा, इकडं काय दिलेलं आहे, एक आयताकृती भूखंड दिलेला आहे, त्या भूखंडाची लांबी दिलेली आहे, रुंदी दिलेली आहे, त्याचं क्षेत्रफळ काढा. काय 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 दिले ते लिहून घ्या. लांबी दिली आहे, किती दिली आहे लांबी? 75 मीटर. त्यानंतर रुंदी किती दिली आहे? रुंदी दिली आहे 35 मीटर. रुंदी 35 मीटर काढायचं आहे का आपल्याला? त्या आयताकृती भूखंडाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. क्षेत्रफळ बरोबर किती? काय काढायचं? क्षेत्रफळ काढायचं आहे. मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे? लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे? 75. रुंदी किती आहे? 35. गुणाकार करा. 5 5 25 ला 5, 7 4 2, 5 7 35 आणि 2 37, 3 5 15 ला 5, 7 4 1, 3 7 21 आणि 1 22, 5 7 5 12 2, 7 4 1, 3 3 6, 2625. 2625 चौरस मीटर. माप हे मीटरमध्ये दिलेलं आहे, बाजू लांबी रुंदी मीटरमध्ये दिले आहे, म्हणून काल 2625 आयताचे क्षेत्रफळ बरोबर. चौरस मीटर. चला पा, काय आहे? 5 मीटर लांबी व 2 मीटर रुंदी असलेल्या एका भिंतीला रंग द्यायचा आहे. एका चौरस मीटरला 30 रुपये मजुरी असल्यास संपूर्ण भिंतीला रंग देण्यासाठी किती मजुरी द्यावी लागेल? मजुरी किती द्यावी लागेल? चला पहा, इकडे काय आहे? 5 मीटर लांब, 2 मीटर रुंद. 5 मीटर लांब, 2 मीटर रुंद असलेल्या एका भिंतीला, भिंत ही काय आहे? आयताकृती असते. एका चौरस मीटरला 30 रुपये मजुरी असल्यास त्या भिंतीला रंग देण्यासाठी, मग अगोदर आपल्याला काय करावं लागेल? त्या भिंतीचं क्षेत्रफळ काढावं लागेल. अगोदर आपल्याला भिंतीची लांबी बरोबर काय काय दिले ते अगोदर लिहून घ्या. किती दिले आहे? 5 मीटर. आणि रुंदी किती दिली आहे? 2 मीटर. रुंदी 2 मीटर. मग अगोदर क्षेत्रफळ काढा, भिंतीचे क्षेत्रफळ. भिंतीचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे? लांबी गुणिले रुंदी. कारण की भिंत ही आयताकृती आहे. लांबी किती आहे? 5. गुणिले रुंदी किती आहे? 2. 5 × 2 = 10 चौरस मीटर. भिंतीचे क्षेत्रफळ काय आलं? 10 चौरस मीटर. भिंतीचे क्षेत्रफळ बरोबर 10 चौरस मीटर. मग आपल्याला काय काढायचे? एका चौरस मीटरला 30 रुपये मजुरी असल्यास मजुरी काढायचे. चला काजळे हो, चला पहिल्या धड्यापासून आहेत भिंतीचे क्षेत्रफळ. मग मजुरी बरोबर, मजुरी बरोबर क्षेत्रफळ गुणिले दर. एकूण क्षेत्रफळ किती आहे? 10. आणि त्याचा एका चौरस मीटरला दर किती आहे? 30. 10 × 30 म्हणजे 300 रुपये मजुरी बरोबर. त्याला मजुरी किती द्यावी लागेल? 300 रुपये द्यावी लागेल. मजुरी किती द्यावी लागेल? 300 रुपये द्यावी लागेल. चला त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न काय आहे तुमच्यासाठी? आयताचे क्षेत्रफळ 150 चौरस सेमी असून आयताची लांबी 15 सेमी आहे, तर त्या आयताची रुंदी किती? आयताचे क्षेत्रफळ दिलेलं आहे, लांबी दिलेली आहे, त्याची रुंदी काढायची आपल्याला. चला चला पहा विद्यार्थी मित्रांनो, काय दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी पहा.
आयताचे क्षेत्रफळ दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? आयताचे क्षेत्रफळ दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 150 चौसेमी, म्हणजे चौरस सेमी. त्याची लांबी दिलेली आहे 15. लांबी किती दिलेली आहे? 15 सेमी. काढायचं काय आहे आपल्याला? रुंदी काढा म्हणलेलं आहे. रुंदी बरोबर किती? तर आयताचे क्षेत्रफळाचं जे आपलं सूत्र आहे त्या सूत्रामध्ये किती आपलं लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी. चला विद्यार्थी मित्रांनो, फोन आल्यामुळं थोडासा व्यत्यय आला होता. चला, आपल्याला काय दिलेलं आहे? लांबी दिलेलं आहे, क्षेत्रफळ दिलेलं आहे, तर आपल्याला रुंदी काढायची. मग आपण सूत्र लिहिलं आहे, तर क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. तर मग आपण हे जे 15 इकडं गुणाकारात आहे, 15 गुणिले रुंदी, मग रुंदी तिकडे ठेवून 15 इकडं आणू. 15 इकडं आणल्याच्या नंतर काय होईल? 150 भागिले 15 बरोबर रुंदी. 15 भाग घाला, 15 × 15 = 150, 15 × 15 = 15 शून्य. मग रुंदी किती आली हो? रुंदी बरोबर 10 सेमी, कारण की लांबी हे 10, लांबी कशा दिलेली आहे? सेंटीमीटरमध्ये, आणि क्षेत्रफळसुद्धा चौरसमी आहे, म्हणून रुंदीसुद्धा काय? 10 सेमी. चला त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न, 4 सेमी बाजू असणारा चौरस व 6 सेमी लांबी व 3 सेमी रुंदी असणारा आयत या दोन्ही आकृत्याच्या क्षेत्रफळाची बेरीज किती? चला प्रश्न थोडासा वेगळा आहे. आपला प्रश्न काय? 4 सेमी बाजू असणारा चौरस व 6 सेमी लांबी व 3 सेमी रुंदी असणारा आयत या दोन्ही आकृत्याच्या क्षेत्रफळांची बेरीज किती? एक चौरस आहे, एक आयत आहे, त्यांच्या दोघांचे क्षेत्रफळ काढायचे आहेत आणि त्यांच्या क्षेत्रफळाची बेरीज विचारलेली आहे आपल्याला. चला विद्यार्थी मित्रांनो, पहा विद्यार्थी मित्रांनो, इकडं काय दिलेलं आहे? 4 सेमी बाजू असणारा चौरस, म्हणजे चौरसाच्या अगोदर आपल्याला काय करून घ्यावं लागेल? चौरसाचे क्षेत्रफळ, असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे अगोदर, आणि परत आयताचे काढून दोघांची बेरीज विचारलेली आहे. क्षेत्रफळ बरोबर काय आहे? बाजूचा वर्ग. मग या चौरसाची बाजू किती आहे? 4 सेमी, 4 चा वर्ग, 4 × 4 = 16, 4 चा वर्ग किती? 16. मग चौरसाचे क्षेत्रफळ काय आलं? 16 चौरस सेमी. माप कशात दिलेलं आहे? बाजू सेमीमध्ये, म्हणून 16 चौरस सेमी. त्यानंतर काय म्हणलेलं आहे? एक आयात आहे, त्या आयताची 6 सेमी लांबी व 3 सेमी रुंदी असणारा आयात या दोन्ही आकृत्याचे क्षेत्रफळ. मग आयताचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी. चला सूत्रामध्ये किमती ठेवा. लांबी किती दिलेली आहे? 6 सेमी, रुंदी 3, गुणाकार करा 37 × 18 चौरस सेमी. आयताचे क्षेत्रफळ काय आलं? आयताचे क्षेत्रफळ बरोबर चौरस सेमी. मग आपल्याला यांची काय विचारलेली आहे? बेरीज. बेरीज बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे? 16 + आयताचे क्षेत्रफळ 18, 18 × 16 ची बेरीज करा. 8 × 7 = 14, 4 × 7 = 1, 1 × 2 = 3, बेरीज किती आली दोन्ही क्षेत्रफळाची? 34. किती आली हो? 34. उत्तर काय आलं आपलं? 34 चौरस सेमी. आलं का लक्षात? चला विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घ्या. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न घेऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे? 1 चौरस मीटर भूखंडाची किंमत 800 रुपये असल्यास 15 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती भूखंडाची किंमत काढा. 1 चौरस मीटर भूखंडाची किंमत 800 रुपये आहे, तर 15 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती भूखंडाची किंमत काढा. हा इकडे काय दिले? 1 चौरस मीटर भूखंडाची किंमत किती दिली? 800 रुपये. 15 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती भूखंडाची किंमत काढायची आपल्याला, म्हणजे अगोदर त्या भूखंडाचे काय काढावं लागेल? क्षेत्रफळ.
भूखंडाचे, भूखंड कसा आहे, चौरस आकृती आहे, भूखंडाचे क्षेत्रफळ बरोबर चौरस आकृती असल्यामुळं काय येणार, बाजूचा वर्ग, बाजूचा वर्ग, बाजू किती आहे 15, 15चा वर्ग करा, 15 225 चौरस मीटर, काल त्या भूखंडाचं क्षेत्रफळ आलं, काय भूखंडाचं क्षेत्रफळ आलं 225 चौरस मीटर, त्या भूखंडाचे क्षेत्रफळ। मग आपल्याला एका चौरस मीटरला, एका चौरस मीटरला काय आहे 800 रुपये त्याची किंमत आहे, एका चौरस मीटरची किंमत किती 800 रुपये आहे, तर 2500 चौरस मीटरची किंमत किती, मग किंमत बरोबर क्षेत्रफळ गुणिले दर, क्षेत्रफळ गुणिले दर, त्याचा काय भाव आहे, एक आहेचा 800, क्षेत्रफळ किती आहे 225 गुणिले 800, 800 शून्य 2 जसे असत तसे, 8 225 ला गुणा, 8 जर 225 ला जर गुणलात तर 8 45 ला शून्य असे आले 4, 8 2 16, 16 आणि 4 20 ला शून्य असे आले 2, 8 2 16 आणि 2 18, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 1,80,000, मग त्या भूखंडाची किंमत किती झाली 1,80,000 रुपये, 1,80,000, ज्यांचं ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी काय करा, लिहून घ्या। चला पहा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, एका चौरसाची परिमिती, एका चौरसाची परिमिती 100 मीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी एका चौरसाची परिमिती 100 मीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती, खूप सोपा प्रश्न आहे। चला पहा इकडं, एका चौरसाची काय दिलेली आहे, परिमिती दिलेली आहे, मग आणि काय विचारलंय, क्षेत्रफळ, मग चौरसाची परिमिती बरोबर, चौरसाची परिमिती तुम्हाला मागच्या पाठामध्ये झालेलं आहे सूत्र, चौरसाची परिमिती बरोबर काय सूत्र, 4 गुणिले बाजू, सूत्र काय, 4 गुणिले बाजू, मग परिमिती दिलेली आहे 100, सूत्रामध्ये किमती ठेवा 4, काढायची आपल्याला याची बाजू काढावं लागेल, बाजू काढल्याच्या नंतरच त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढता येईल, मग हे 4 गुणिले बाजू, इकडे बाजू ठेवा 4, इकडे आणा 100 भागिले 4 होईल, गुणाकारातलं इकडे आल्याच्या नंतर भागिले होईल, मग 4 ने 100 ला भाग घाला, 4 1 4 4 2 8, 2 उरले 4 5 20, मग बाजू काय आली हो, बाजू बरोबर 25 मीटर आली, काय आली बाजू 25 मीटर आली, मग आपल्याला काय काढा म्हणलेलं आहे, त्या चौरसाचं क्षेत्रफळ काढा म्हणलेलं आहे, मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर, तुम्हाला वर्ग पाठ असणं खूप गरजेचं आहे, क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, सूत्र काय आहे, बाजूचा वर्ग, बाजू किती आहे 25, ठेवा सूत्रामध्ये त्याचा वर्ग, 25 चा वर्ग 625 चौरस मीटर, चौरसाचे क्षेत्रफळ काय आलं हो 625 चौरस मीटर, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 625 चौरस मीटर, आलं का लक्षात, काहीच अवघड नाही, खूप सोपे प्रश्न आहेत। चला ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला चौरसाची परिमिती दिली आहे, परिमितीहून बाजू काढली, बाजूवरून क्षेत्रफळ काढलं। पुढचा प्रश्न काय आहे, एका आयताकृती मैदानाची लांबी 18 मीटर आहे, या मैदानात 8 मीटर लांबी व 6 मीटर रुंदी असणारे किती आयत तयार होतील, एका आयताकृती मैदानाची लांबी किती दिली आहे 18 मीटर, तर या मैदानामध्ये 8 मीटर लांबी व 6 मीटर रुंदी असणारे किती आयत तयार होतील, चला इथं रुंदी द्यायची राहिलेली आहे 8 लांबी 18 मीटर व रुंदी 16 मीटर, तरी म्हणलं असा कसा प्रश्न आहे हा,
चला प्रश्न व्यवस्थित पहा. प्रश्न व्यवस्थित पहा. एका आयताकृती मैदानाची लांबी 18 मीटर व रुंदी 16 मीटर आहे. या मैदानात 8 मीटर लांबी व 6 मीटर रुंदी असणारे किती आयात तयार होतील? म्हणजे एक मोठा आयात आहे, त्यामध्ये छोटे किती आयात तयार होतील? आयताची संख्या काढायची आपल्याला. आयताची संख्या बरोबर मोठ्या आयताचे क्षेत्रफळ. भागिले छोट्या आयताचे क्षेत्रफळ. चला सूत्रामध्ये किमती ठेवा. मोठ्या आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे मोठ्या आयताची? 18. आणि रुंदी किती आहे? 16. 18 गुणिले 16 भागिले छोट्या आयताची लांबी 8. हे करत असताना दोन्ही आयताचे माप हे मीटरमध्येच आहेत म्हणून घेतो. मीटर एकच एका एककामध्ये आले पाहिजेत, नाहीतर मोठ्या आयताच्या मीटरमध्ये छोट्या जर सेंटीमीटरमध्ये असेल तर दोन्ही एकाच एककामध्ये करून घेतलं पाहिजे. म्हणजे 18 गुणिले 16 भागिले 8 गुणिले 6. मग आता काय करा, भाग घाला, बेन भाग घाला, बेचोक 8, 92, 18. चार न घाला, 4 एक 4, 4 चोक 16. परत बेन भाग जाईल, बेत्रिक 6, बेदुनी 4. बेत्रिक 6, बेदुनी 4. 3 3ला भाग 9ला भाग जाईल. 3 एक 3, 3 त्रिक 9. काय राहिलं? 3 गुणिले 2. मग आयताची संख्या काय आली हो? आयताची संख्या बरोबर 3 दुनी 6. किती आली संख्या? 6 आली. आलं का लक्षात तुमच्या? खूप सोपा प्रश्न आहे, अवघड काहीच नाही यामध्ये. चला त्यानंतर आपण हा आजच्या ह्याच्यातला शेवटचा प्रश्न पाहू. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, चुकलेलं आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढून घेत. चला चला, चौरसाचे क्षेत्रफळ 144 चौरस किमी आहे, तर त्या चौरसाच्या एका बाजूची लांबी किती? चौरसाचे क्षेत्रफळ किती दिलेलं आहे? 144 किमी दिलेलं आहे, तर त्याची बाजूची लांबी किती? तोंडी करता येतो, 144 कशाचा वर्ग आहे? 12चा. उत्तर काय आहे? तर 12. मग चला आपण चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे सूत्र आपलं? बाजूचा वर्ग. क्षेत्रफळ किती दिले? 144 बाजूचा वर्ग. बाजू बरोबर वर्ग मुळात 144. काय? 144. मग 144 कशाचा वर्ग आहे? 12चा. म्हणून बाजू बरोबर 12 मीटर, कारण की क्षेत्रफळ हे चौरस मीटर दिलेलं आहे. म्हणून बाजू काय येईल हो? 12 मीटरमध्ये येईल. आलं का लक्षात? चला विद्यार्थी मित्रांनो, हा शेवटचा प्रश्न होता. व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. चला कोणतरी माझा नंबर विचारत होते, घ्या. 75 88 54 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मेसेज करा, मी तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करेन. 75 88 54 63 08. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. मॅथ मराठी या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला टच करा. म्हणजे इथून पुढचे येणारे जे लाईव्ह क्लासचे नोटिफिकेशन आहेत त्यांचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथं थांबूया. हा शेवटचा प्रश्न होता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम, गुड बाय, हॅव अ नाईस डे, सी यू टुमारो.